वंस अगेन वार्म वेलकम टू द ऑल ऑफ यू। टुडे वी विल डिस्कस अबाउट अ वेरी वेरी इंपॉर्टेंट टॉपिक दैट इज एडियाबेटिक प्रोसेस एंड द वर्क डन इन एडियाबेटिक प्रोसेस। वी विल कैलकुलेट द वर्क डन फॉर द एडियाबेटिक प्रोसेस। फर्स्ट ऑफ ऑल लेट अस अंडरस्टैंड वंस अगेन व्हाट इज एडियाबेटिक प्रोसेस। एडियाबेटिक मींस व्हाट? सो फर्स्ट ऑफ ऑल नोट डाउन द टॉपिक और द हेडिंग दैट इज एडियाबेटिक प्रोसेस। वी विल कैलकुलेट इन द We will see all the concepts of adiabatic process in depth now. So note down the topic adiabatic process. Okay. तो काही गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेल्या नसणार, त्यामुळे ऍट द सेम टाइम तुम्हाला सायमल्टेनियसली नोट डाऊन करायचे आहे। काही गोष्टी सायमल्टेनियसली नोट डाऊन करायचे आहे ज्या तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेल्या नहीं है। सो नोट डाउन द टॉपिक दैट इज एडियाबेटिक प्रोसेस। सो व्हाट डू यू मीन बाय द एडियाबेटिक प्रोसेस? आतापर्यंत तुम्हाला काय काय माहिती आहे एडियाबेटिक प्रोसेस मध्ये? टाइप्स ऑफ प्रोसेस जो यूट्यूबला लेक्चर अपलोड केलाय बघू शकता। टाइप्स ऑफ प्रोसेस मध्ये एक प्रोसेस आहे एडियाबेटिक प्रोसेस, बरोबर। तर त्यामध्ये काय म्हटलं होतं एडियाबेटिक प्रोसेस म्हणजे कुठली प्रोसेस आहे, बरोबर? सांगा मला एडियाबेटिक प्रोसेस म्हणजे कुठली प्रोसेस आहे बेटा जिथे कुठल्याही प्रकारचं हीट एक्सचेंज होत नाही सिस्टम टू सराउंडिंग एंड सराउंडिंग टू द सिस्टम। लेट सपोज दिस इज द सिस्टम नाव। ओके, या सिस्टम मध्ये काय केलंय आपण? एक कंप्लीट एक इन्सुलेटेड वॉल जर आपण इथे टाकलेली आहे, ठीक आहे, एक इन्सुलेटेड वॉल ठेवलेली आहे। ओके, आणि या आतमध्ये जनरली एक्झाम्पल घेतो आपण कशाचं बेटा? थर्मास फ्लास्क, ज्यामध्ये चहा ठेवलेला आहे। हा एक थर्मास फ्लास्क आहे, कम्प्लिटली इन्सुलेटिंग इन्सुलेट केलेला आहे, इन्सुलेटिंग, आणि यामध्ये कुठलं तरी तुमचं मटेरियल जे काय आहे ते इथे ठेवलेलं आहे, बरोबर। लेट सपोज इट इज अ टी ऑर समथिंग एल्स, वॉटर ऑर समथिंग एल्स। ओके ठीक, let's suppose this is the water which is present inside or the tea present inside this flask, right? Thermos flask. Okay, so now you know that adiabatic process, it means that there is no exchange of heat, there is no exchange of heat and the matter with the surrounding. कुठल्याही प्रकारचं हीट एक्सचेंज होणार नाहीये सराउंडिंग मध्ये। येथे काय होणार? क्यू बाहेर पडणार नाही, ओके, आणि क्यू ठीक आहे, ओके, सिस्टमच्या आतमध्ये पण जाणार नाही, बरोबर। तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बेटा? एडियाबेटिक प्रोसेस। म्हणजे इथे द हीट, ओके, म्हणजे कम्प्लीट जो क्यू किंवा चेंज इन हीट जो आहे, म्हणजे इथे डेल्टा क्यू काय बेटा? झिरो आहे, बरोबर। हीट चेंज म्हणजे जनरल डेल्टा क्यू म्हणजे क्यू झिरो आहे, डेल्टा क्यू नाही ऍक्च्युअली, काय क्यू झिरो आहे, म्हणजे यू आर नॉट ऍडिंग द हीट टू द सिस्टम, बरोबर आहे। देर इज नो चेंज ऑफ हीट ऑफ द सिस्टम, इट मीन्स दॅट Q is zero in this process. Q is zero, बराबर। There is no exchange of heat. त्याच प्रोसेसला आपण adiabatic process म्हणतो ना। There is no exchange of heat from system to surrounding and surrounding to system. That kind of process it is called as the what? adiabatic process. So heat exchange is zero. हा first point बघा conceptually जातोय, one simultaneously note down करत चला point, ठीक आहे। सो एडियाबेटिक प्रोसेस मध्ये बेटा हीट एक्सचेंज काय असतं? झिरो। याला आपण काय म्हणतो? हीट एक्सचेंज, बरोबर। हीट एक्सचेंज काय असतं? झिरो। याच्यासाठी सेपरेट लेक्चर पण रेकॉर्डेड केलेलं आहे, ते तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल, बरोबर आहे। एडियाबेटिक प्रोसेस हीट एक्सचेंज काय असतं? झिरो, बरोबर। क्यू इज इक्वल टू झिरो किंवा डेल्टा क्यू इज इक्वल टू झिरो। सो नाव यू विल यूज दिस पर्टिक्युलर इक्वेशन इन थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ। प्रत्येक प्रोसेसला आपण काय केलंय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक इम्प्लिमेंट केलाय आतापर्यंत सगळ्याच्याला। पहिल्यांदा आयसो थर्मलला लावलाय, नंतर आयसो चोरिकला लावलाय, नंतर आयसो बारिकला लावलाय, ठीक आहे, सगळ्यांना लावलाय। इथे पण आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स लावूया, काय होते बघूया। सो एडियाबेटिक प्रोसेस स्टार्ट झालेली आहे, तर यामध्ये काही बेसिक पॉईंट मी सांगून देतो की ही ऍक्च्युअली इमॅजिनरी किंवा आयडियल प्रोसेस आहे। ही कशी प्रोसेस आहे बेटा? आयडियल प्रोसेस। सो मोस्ट ऑफ द केस प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल, सो इट इज कॉल्ड एज द आयडियल प्रोसेस। आणि जर झाली प्रॅक्टिकली पॉसिबल, सो इट इज व्हेरी व्हेरी फास्ट, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज इमॅजिनरी पोस्ट प्रोसेस। ओके, इमॅजिनरी प्रोसेस। सो आयडियल, इमॅजिनरी प्रोसेस, ठीक आहे, आयडियल आहे, इमॅजिनरी प्रोसेस आहे। ऍट द सेम टाइम इट इज व्हेरी 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 फास्ट, दिस पर्टिक्युलर प्रोसेस आर व्हेरी व्हेरी फास्ट। सो दॅट्स वाय आपण एक ग्राफ बघितला होता, आठवत असेल तर तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये। ओके, हा जो ग्राफ असतो कशाचा बेटा? एडियाबॅटिक ग्राफ, एडियाबॅटिक प्रोसेसचा जो काही ग्राफ असतो, दॅट इज पी वर्सेस व्ही, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, कसा असतो ग्राफ? हा याचा स्लोप हा सडनली डाऊनवर्ड असतो, अशा प्रकारचा, सडनली डाऊनवर्ड, नॉट लाईक दिस, दिस इज द आयसोथर्मल, अशा प्रकारचा ग्राफ दिसतो तुम्हाला, बरोबर। अशा प्रकारचा ग्राफ जो असतो तो कशाचा असतो बेटा? एडियाबॅटिक प्रोसेसचा असतो। कशाचा असतो? एडियाबॅटिक, सडन, म्हणजे याचा स्लोप बघा
बघा स्लो तसं सडन ड्रॉप आहे. बरोबर आहे, सडन ड्रॉप ऍज कम्पेअर टू व्हॉट, जर तुम्ही कम्पेअर करायला गेले कुठल्या आयसोथर्मल प्रोसेसला, आयसोथर्मलचा ग्राफ बघा अशा प्रकारचा स्लोप असतो आयसोथर्मल. दिस इज द आयसोथर्मल बरोबर, अँड दिस इज द एडियाबॅटिक ग्राफ सांगतोय पीव्ही पी वर्सेस व्ही प्रेशर व्हॉल्यूम. बरोबर आहे, हा ऑलरेडी पण झालेला आहे, सांगितलेला आहे, जस्ट रिव्हिजन चाललाय. ठीक आहे, बाकी तर तुम्हाला माहित आहे आयसो बारीक प्रोसेस हा ग्राफ असणार, आयसोथोरिकचा हा ग्राफ. ठीक आहे, सो ऑल ग्राफ, दिस इज एडियाबॅटिक प्रोसेस, दिस इज द आयसोथर्मल प्रोसेस अँड दिस वन, कारण ग्राफवर सुद्धा नेट अँड जीडब्ल्यू मध्ये क्वेश्चन असतात. अँड दिस इज आयसोबारिक प्रोसेस अँड दिस इज द आयसोचोरिक प्रोसेस दिस वन. सो दिस इज द ओव्हरऑल रिव्हिजन फॉर द पीव्ही प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम ऑर द इंडिकेटर डायग्राम, यू कॅन कॉल इट एस. ओके, नाव जस्ट थ्रू द नेक्स्ट टॉपिक. ओके, कळलेला, आयडियल इमॅजिनरी प्रोसेस आहे आणि व्हेरी व्हेरी फास्ट प्रोसेस होतं. बघा किंवा याला काय म्हटलं जातं आणखी, व्हेरी व्हेरी फास्ट का म्हटलं जातं बघा, कारण इथे तुम्हाला काही जर प्रोसेस असे आहेत जसं बस्टिंग ऑफ बलून आहे. बरोबर, एक्झाम्पल पण देतोय मी बघा, एक्झाम्पल बघा, आता नॅचरल मधले जे काही एक्झाम्पल जनरली तुम्हाला बुक मध्ये दिलेले आहेत, बरोबर, ते बुक मधले एक्झाम्पल बघा. ओके, की बस्टिंग ऑफ टायर म्हणजे एखादा टायर जो असतो ना, टायर माहिती आहे टायर, ठीक आहे, व्हील्सचं टायर मग. ओके, किंवा तुम्हाला बलून मध्ये दिस बस्टिंग म्हणजे फुटणे, टायर फुटणे किंवा बलून फुटणे, हा जो प्रकार आहे ना, असं म्हटलं जातं की हा जो प्रकार आहे हा आयडियाबॅटिक प्रोसेसचा प्रकार आहे. बरोबर आहे, कुठला प्रकार आहे, आयडियाबॅटिक प्रोसेसचा प्रकार आहे. काय आयडियाबॅटिक प्रोसेसचा प्रकार आहे, कारण तिथे हीट एक्सचेंज जे आहे ते हीट एक्सचेंज जे आहे हे काय असतं, झिरो, देर इज नो, किंवा तिथे तुम्हाला हीट ट्रान्सफर करण्यासाठी नो ॲडिक्युएट टाइम म्हणजे कुठल्याही प्रकारचा एक प्रॉपर टाइम मिळत नाही तुम्हाला हीट ट्रान्सफर होण्यासाठी. जसं आपण म्हणतो की ब्रस्टिंग ऑफ टायर होतं, टायर बस्ट होतं ना एखाद्या वेळेला, जर टेम्परेचर वाढलं सडन बस्टिंग ऑफ टायर होतो, तर तिथे तुम्हाला बघा यू देर इज नॉट इनफ टाइम फॉर एस्केपिंग द हीट ऑर फॉर ॲडिशन ऑफ हीट इन टू द सिस्टम. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी फास्ट प्रोसेस. तुम्हाला इथे हीट ऍड करायला आणि हीट रिजेक्ट व्हायला, हीट ऍड करण्यासाठी बरोबर आहे तेवढा अप्रोप्रिएट टाइम मिळत नाही. सो दॅट्स वाय दिस इज व्हेरी व्हेरी फास्ट प्रोसेस, दिस इज व्हेरी व्हेरी फास्ट प्रोसेस. ओके, डन. सो दीज आर द सम बेसिक पॉइंट दॅट यू नीड टू बी अंडरस्टँड. आणखी इंटरेस्टिंग फंडामेंट एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगणार आहेत, फक्त पूर्ण अटेन्शन बोर्डकडे असू द्या. ठीक आहे, चला. सो बस्टिंग ऑफ टायर आहे, बस्टिंग ऑफ बलून सुद्धा एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. बस्टिंग ऑफ टायर लिहिता, बस्टिंग BURSTING, तोपर्यंत याला सगळं इरेज करू का, चला इरेज करून ठेवतो. आयडियाबॅटिक प्रोसेस स्टार्ट आहे, एक्झाम्पल एक्झाम्पल लक्षात लावून ठेवा. ओके, बस्टिंग BURSTING, बस्टिंग ऑफ टायर. ठीक आहे, बस्टिंग ऑफ टायर किंवा ठीक आहे बस्टिंग ऑफ बलून, बलून माहिती आहे ना बलून, त्याचं पण सुद्धा एक्झाम्पल घेतलं जातं बलून. ठीक आहे, सो बलूनचं सुद्धा एक्झाम्पल घेतलं जातं. इट्स अँड आयसो, ओके, आयडियाबॅटिक प्रोसेस, काय म्हटलं जातं त्याला, आयडियाबॅटिक प्रोसेस. ओके, डन, कंटिन्यू विथ दॅट पर्टिक्युलर टॉपिक नाउ. चला, सो we are going to discuss about the adiabatic process. We all know familiar about the adiabatic process. Once again, what is the first law of thermodynamics for the adiabatic process? Once again I will revise that, that is Q is equal to what, delta U plus W. But in case of an adiabatic process, this Q is what, zero. There is no exchange of heat will takes place from system to surrounding or surrounding to system. That's why Q is equal to zero, therefore delta U plus W. Therefore, what you will get, that W is equal to minus delta U. Okay. This is the actual representation, that W is equal to minus delta U. Now, let us understand what is the significance of this. Okay. चला याला एक प्रॅक्टिकली समजून घेऊया की व्हॉट इज द सिग्निफिकन्स. काय वर्क डन इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी, याला तुम्हाला कशा प्रकारे इंटरप्रेट करता येईल. ओके, म्हणजे बघा इथे काय होत आहे की तुम्ही सिस्टमवर वर्क डन करत आहात किंवा सिस्टम करणं वर्क डन करून घेत आहात. बरोबर, सिस्टम करणं वर्क डन करून घेत आहात त्यावेळेला काय होणार डेफिनेटली. ओके, बघा लेट अस कन्सिडर वन मोर एक्झाम्पल ओव्हर हियर. बघा आता काय करतो, एक सिस्टम कन्सिडर करूया. लेट सपोज दिस इज द सिस्टम which containing the piston cylinder arrangement. Okay, let's suppose this is your piston cylinder arrangement. Now this is the gas which is present inside the piston. High gas ahe ya piston madhe present ahe. Now chala baka mi kay mhantoy, now our system completely isolated ahe. Barabar, system kasa ahe, completely isolated ahe, manje there is no exchange of heat will takes place from system to surrounding, manje system madhe apan heat add pan karat nahi hai ani
सबट्रैक्ट पण करत नाही. ओके, वी आर नॉट गोइंग टू ऍड इनटू द सिस्टम. आपण सिस्टम मध्ये हीट ऍड करत नाहीये, बरोबर. देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट विल टेक्स प्लेस फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग. सो नाउ इन दिस केस क्यू इज इक्वल टू व्हाट? झिरो, बरोबर. तरी सुद्धा काय येतं बेटा, वर्क डन काय बेटा, निगेटिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी. इट मीन्स दॅट तुम्ही हीट ऍड न करता, हीट ऍड न करता सुद्धा या सिस्टम करणं किंवा या गॅस मॉलिक्युल करणं जर वर्कडन करून घेत असाल, बरोबर आहे. ओके, तरी सुद्धा सपोज यू आर नॉट गोइंग टू ऍड द हीट, इथे हीट ऍड न करता तुम्ही वर्कडन करून घेता या सिस्टम करणं, सिस्टम करणं, तर काय होईल बेटा, या सिस्टम कडे जी काही इंटरनल एनर्जी प्रेझेंट आहे, बरोबर, या सिस्टम कडे जो काही इंटरनल एनर्जी प्रेझेंट आहे ती इंटरनल एनर्जी काय होणार, कमी होणार. द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. इथे निगेटिव्ह काय सांगते, तेच सांगत आहे, बरोबर आहे. म्हणजे सपोज इफ यू आर नॉट ऍडिंग द हीट इन टू द सिस्टम अँड स्टील यू आर गोइंग टू एक्स्ट्रॅक्ट द वर्क फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सिस्टम, तर काय होणार बेटर, डेफिनेटली इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम गोज ऑन डिक्रीजिंग. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, यालाच अनादर वेनी जर समजून घ्यायचं झालं तर बघा, सपोज एक स्टुडंट आहे. ओके, याला बघा, हा स्टुडंटला कुठल्याही प्रकारचं आपण एनर्जी दिलेली नाहीये, म्हणजे लेट सपोज त्याला म्हणूया आपण क्यू, बरोबर. याला क्यू दिलेला नाही कुठल्याही प्रकारचं, म्हणजे याला काही आपण ब्रेकफास्ट वगैरे केलेलं नाही, काही घालेलं नाही, या स्टुडंटला काहीच दिलेलं नाही, बरोबर आहे. आणि याला पाठवलंय जिम करायला, बरोबर. कुठे पाठवलंय बेटा, जिमला पाठवलंय, जिम करायला पाठवलंय, बरोबर, कुठलीही एनर्जी न देता. मग मला सांगा, याच्याकडे जी काही इंटरनल एनर्जी आतमध्ये आहे, बरोबर आहे, जी काही इंटरनल एनर्जी प्रेझेंट आहे, तीच इंटरनल एनर्जी काय होणार बेटा, जिम मध्ये खर्च होणार. म्हणजे काय होणार, इंटरनल एनर्जी काय होणार, त्याची डिक्रीज होणार, कारण त्याला आपण कुठलाही क्यू सप्लाय केला नाहीये, त्यांनी कुठलाही ब्रेकफास्ट नाही केला आणि तो गेला जिम करायला. सो काय होणार त्याची, मग त्याला ती एनर्जी कुठं मिळणार, आतमध्ये जी काही एनर्जी स्टोअर आहे तिथे तो यूज करणार, बरोबर आहे. सो इट मीन्स दॅट हा इक्वेशन तुम्हाला तेच सांगताय की जर तुम्ही सिस्टम कडनं वर्कडन करून घेत असाल, सो इट विल बी डिक्रीज इट्स इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार. दॅट्स वाय देर इज अ निगेटिव्ह साईन. त्यामुळे काय इथे निगेटिव्ह साईन आहे, बरोबर. ओके, चला आता जर मी सपोज तुम्हाला जर एक एक्झाम्पल दिलंय, काय एक इन्सुलेटेड हे एक एक्झाम्पल कळालेलं आहे सगळ्यांना. ओके, एक्झाम्पल कळालेलं आहे सगळ्यांना, काय आहे बेटा, की या सिस्टम कडनं जर वर्कडन करून घेतलं कुठलीही हीट ऍड न करता, तर या सिस्टमची इंटरनल एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार. इंटरनल एनर्जी डिक्रीज होत आहे म्हणजे एनर्जी कमी होत आहे, तर सायमल्टेनियसली माहित आहे की तुम्हाला इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार, तर काय होणार. ओके, अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस द व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्युल ऑल्सो डिक्रीजिंग. व्हेलॉसिटी डिक्रीज होत आहे तर तुम्हाला माहिती आहे तो टेम्परेचरला प्रपोर्शनल आहे, तर टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर गॅस इज ऑल्सो डिक्रीजिंग. टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर गॅस इज ऑल्सो डिक्रीजिंग. अँड दिस इज द फिनॉमिनॉन दॅट यू विल ऑब्झर्व इन केस ऑफ अन बस्टिंग ऑफ बलून. आय विल एक्सप्लेन इट लॅटर ऑल्सो. दॅट ऍक्च्युअली फिनॉमिनॉन ऑकर इन केस ऑफ बस्टिंग ऑफ बलून अँड बस्टिंग ऑफ टायर. यामध्ये तुम्हाला हा फिनॉमिनॉन दिसून पडतो, ठीक आहे. कशामध्ये, बस्टिंग ऑफ बलून मध्ये आणि बस्टिंग ऑफ टायर मध्ये तुम्हाला हा फिनॉमिनॉन, ठीक आहे, दिसून पडतो, बरोबर. आता सपोज बस्टिंग ऑफ बलूनचं जर एक्झाम्पल जर घेतलं, बस्टिंग ऑफ बलून हा बलून आहे, बरोबर आहे, बलून, ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय भेटेल बेटा, ओके, इफ देर इज सडन बस्टिंग ऑफ दिस बलून विल टेक्स प्लेस. ओके, there is no chance of heat to enter inside the system. It means that it behave like adiabatic. Okay, it is an adiabatic process and it works as an insulated system. There is no chance of heat or there is no time to heat entered inside the system. That's why it will observe that. Okay, jar heat aat madhe enter nahi zali, to overall internal energy kya honar, decrease honar. Tyamule tumhala the air which is coming out from the system, it is observed to be having a cooler one. Mhanje kasa, thodi cold अशी एअर तुम्हाला दिसतं त्या केस, ठीक आहे. या व्यतिरिक्त अनादर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर बघा, एक मिल्क शेकचं एक्झाम्पल आहे, किंवा मिल्क शेक किंवा एक सपोज लेट अस टेक अन अनादर एक्झाम्पल. लेट अस सपोज दिस इज अन इन्सुलेटेड चेंबर. लेट सपोज दिस इज अन व्हेरी इन्सुलेटेड चेंबर. ओके, नाऊ इन दिस इन्सुलेटेड चेंबर नाऊ यू आर गोइंग टू पुट युअर टी ऑर समथिंग एल्स. थर्मास फ्लास्क, थर्मास फ्लास्क एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला. थर्मास फ्लास्क, एक थर्मास फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये आहे बेटा टी आहे. काय बेटा, टी, ठीक आहे. आता मला थर्मास फ्लास्क मध्ये काय होतं बेटा, हीट एंटर करू शकतं का नाही, किंवा हीट बाहेर जाऊ शकणार का नाही. तिथे थर्मास फ्लास्क मध्ये टेम्परेचर काय राहतं, मेंटेन राहतं. टेम्परेचर काय राहणार, मेंटेन राहणार. ओके, या केस मध्ये बघा, सपोज नाउ आय एम गोइंग टू डू द वर्क डन. काय करणार मी, थर्मा फ्लास्कला जर मी अशा प्रकारे शेक केलाय, बरोबर, काय केलं, शेक. सपोज आय एम गोइंग टू परफॉर्म द शेक ऑपरेशन. शेक करणं समजा, याला टू अँड फ्रो, टू अँड फ्रो मूव्ह,
पोर्शन दिला बरोबर आहे शेक केला तो व्हाट यू विल ऑब्जर्व वेदर द टेम्परेचर ऑफ दिस टी इंक्रीज ऑर डिक्रीज व्हाट यू विल ऑब्जर्व वेदर द दिस टेम्परेचर ऑफ द टी इंक्रीज ऑर डिक्रीज लेट अस सी नाउ अकॉर्डिंग टू द स्लॉप थर्मोडायनामिक्स नाउ इट इज एन आयसोलेटेड सिस्टम ओके आयसोलेटेड सिस्टम आहे तर बरोबर आयसोलेटेड सिस्टम आहे बरोबर आयसोलेटेड सिस्टम मध्ये हा जो काही टी इथे तुम्ही टाकलेला आहे हा टी काय तुमचा सिस्टम आहे बरोबर बाकी सगळं त्याच्यासाठी काय बेटा सराउंडिंग आहे बरोबर जेव्हा तुम्ही शेक करत आहात बरोबर शेक केल्यानंतर काय होणार कशावर वर्क होणार आहे या सिस्टमवर म्हणजे कशावर वर्क डन होणार आहे टी वर वर्क डन होणार आहे आणि हा इन्सुलेटेड सिस्टम आहे म्हणजे हीट बाहेर पडणार नाहीये त्यामुळे इथे तुम्ही अॅडियाबॅटिक्स इक्वेशन लावू शकता दॅट इज वर्क डन इज इक्वल टू व्हॉट निगेटिव्ह ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी बरोबर निगेटिव्ह ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी इथे तुम्ही काय करताय वर्क डन ऑन द सिस्टम तर हे वर्क डन पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह असणार दोन गोष्टी आधी सांगून ठेवतो वर्क डन ऑन द सिस्टम काय असतं बेटा निगेटिव्ह वर्क डन ऑन द सिस्टम वर्क डन ऑन सिस्टम इट इज टेकन ऍज परत एकदा रिवाइज करून तुम्हाला सांगतो वर्क डन ऑन द सिस्टम इट इज टेकन ऍज निगेटिव्ह वर्क डन ऑन सिस्टम बरोबर वर्क डन ऑन द सिस्टम इज टेकन ऍज निगेटिव्ह हे काय असतं निगेटिव्ह लेट सपोज आय हॅव डन ओके एक्स अमाऊंट ऑफ वर्क डन किती वर्क डन केलं बेटा एक्स बरोबर एक्स वर शेकिंग ड्युरिंग शेकिंग लेट सपोज आय हॅव डन वर्क डन एक्स ओके वर्क सिस्टमवर वर्क डन झालंय त्यामुळे निगेटिव्ह बरोबर इकडे पण निगेटिव्ह आहे तुमचा इथे वर्क डन मध्ये काय पुट केलं मी जे काय वर्क डन झालंय त्या इक्वेशन मध्ये पुट केलं हा इक्वेशन नंबर वन आहे बरोबर वर्क डन केलं एक्स अमाऊंट निगेटिव्ह का वर्क केलाय कारण हा सिस्टमवर वर्क डन करतो आहे त्यामुळे इथे काय होणार निगेटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल सो व्हॉट यू विल गेट ओव्हर हिअर तुम्हाला इथे काय भेटणार सांगा मला सो एक्स इज इक्वल टू व्हॉट चेंज इन इंटरनल एनर्जी एक्स इज इक्वल टू व्हॉट चेंज इन इंटरनल एनर्जी सो इट मीन्स दॅट जे काही तुम्ही इथे वर्कडन वापरत आहात बघा वर्कडन कसं आलं इथे पॉझिटिव्ह आहे जे काही तुम्ही वर्कडन केलेलं आहे कसं आलं इथे बघा पॉझिटिव्ह आलेलं आहे म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार पॉझिटिव्ह असणार चेंज इन इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय होणार आहे या सिस्टमचं टेम्परेचर काय होणार वाढणार कारण चेंज इन इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे सिस्टमचं टेम्परेचर वाढणार काय होणार सिस्टमचं टेम्परेचर द टेम्परेचर ऑफ द सिस्टम टेम्परेचर ऑफ सिस्टम इन्क्रीजेस टेम्परेचर ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस बरोबर म्हणजे जे काही तुम्ही वर्क डन करत आहात ते वर्क डन कशासाठी यूज होत आहे ओके त्या सिस्टमची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी बरोबर म्हणजे तुम्ही शेक करत आहात लेट सपोज यू हॅव द टी बॉब थर्मार फ्लास्क विथ यू ओके अँड सपोज यू वॉन्ट टू टेक अ हॉट कप ऑफ टी विथ यू नाउ व्हॉट यू कॅन डू यू कॅन जस्ट शेक दॅट पर्टिक्युलर टी काय होतं जे काही वर्क डन होत आहे ते कशा इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे बरोबर आहे इंटरनल एनर्जी वाढत आहे इंटरनल एनर्जी वाढली तर सायमल्टेनियसली काय होणार बेटा टेम्परेचर वाढणार की कमी होणार डेफिनेटली टेम्परेचर इन्क्रीजेस सो दॅट्स फिनॉमिनॉन यू विल ऑब्झर्व ओव्हर हिअर टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर टी इज इन्क्रीजिंग इन दिस केस सो दिस इज द बेसिक एक्झाम्पल फॉर युअर अंडरस्टँडिंग ओके हॅव यू गॉट इट सो हे लक्षात ठेवायचं आहे चला या व्यतिरिक्त आणखी एक कन्सेप्ट नेक्स्ट कन्सेप्ट लर्न करूया ओके डन ठेवा ठीक आहे विचारलं जाणार चान्सेस कमी आहे बट प्रिपेरेशन आवश्यक आहे सो नोट डाऊन द एक्सप्रेशन नाव नोट डाऊन द एक्सप्रेशन एक्सप्रेशन नोट डाऊन करता ठीक आहे वर्क डन नोट डाऊन करा एक्सप्रेशन वर्क डन इन अॅडियाबॅटिक प्रोसेस वर्क डन एक्सप्रेशन वर्क डन इन अॅडियाबॅटिक प्रोसेस वर्क डब्ल्यू वर्क डन इन अॅडियाबॅटिक प्रोसेस इन ठीक आहे सो वर्क डन इन अॅडियाबॅटिक प्रोसेस नोट डाऊन दिस पर्टिक्युलर टॉपिक नाव वर्क डन इन अॅडियाबॅटिक प्रोसेस चला लिहिलंय नोट डाऊन करत चला वन बाय वन वर्क डन इन अॅडियाबॅटिक प्रोसेस तर यासाठी आपल्याला एक गॅमा घ्यावा लागेल गॅमा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो तो इथे गॅमा ठीक आहे काय आहे गॅमा बरोबर ठीक आहे बघा जसं तुम्ही आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आले सगळे 5 मिनिटात होऊन जाईल डेरिव्हेशन चला
आइसोथर्मल प्रोसेस साठी बघा इकडे लिहितो मी, आइसोथर्मल प्रोसेस मध्ये आपण काय घेतलं होतं बेटा, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, बराबर, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, बराबर. बट एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये दिस पर्टिक्युलर लॉ इट नॉट व्हॅलिड. इथे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट नसणार, इथे काय असतं लक्षात द्या, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा, ठीक आहे, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा, ठीक आहे. गॅमाला तुम्ही वाय लिटल बेटा वाय शेप सारखं ड्रॉ करू शकता, ठीक आहे, वाय शेप सारखं, पण वाय नसायला पाहिजे, पण गॅमा, ठीक आहे, गॅमाचं अशा प्रकारे डिनोटेशन असतं, नॉट एक्झॅक्टली द वाय, ठीक आहे. सो पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, दिस इज फॉर दी एडियाबॅटिक प्रोसेस, ठीक आहे, हे आपल्याला घ्यायचं आहे. एडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं तर काय घ्यायचंय, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर आहे. जसं आपण आयसोथर्मल प्रोसेसच्या वेळेला काय घेतलं, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, इथे एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय घेणार, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. चला नोट डाऊन करा, फर्स्ट पॉइंट दॅट इज पी व्ही रेस टू दी पॉवर, पी म्हणजे काय प्रेशर, व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम, हे तर माहिती आहे ना, आता पाचवं सहावं लेक्चर आहे, ओके. सो पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, ठीक आहे, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. यालाच तुम्ही कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता, जसं याला तुम्ही काय लिहिलंय, ठीक आहे, याला तुम्ही लिहिलं होतं पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू, आठवत आहे, अरे पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू, इनिशियल प्रेशर तिथे लिहिलं होतं पी आय व्ही आय इज इक्वल टू पी एफ व्ही एफ, ठीक आहे. इथे फक्त थोडेसे डिनोटेशन चेंज करूया, याला म्हणूया आपण इनिशियल सगळ्या गोष्टीला, इनिशियल प्रेशरला पी वन, इनिशियल व्हॉल्यूमला व्ही वन, इनिशियल फायनल प्रेशरला पी टू, फायनल व्हॉल्यूमला व्ही टू, बरोबर. असं लिहित होतो आपण आयसोथर्मल मध्ये, तसंच आता तुम्ही इथे एडियाबॅटिक मध्ये कशा प्रकारे लिहू शकणार सांगा मला, काय लिहू शकणार इथे, काय नार, पी वन इनिशियल प्रेशर व्ही वन रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू पी टू व्ही टू रेस टू दी पॉवर गॅमा, ठीक आहे, काय गॅमा, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. हे पण एक लक्षात ठेवायचं, डेरिव्हेशन साठी इम्पॉर्टंट आहे. ऍट द सेम टाइम मग हा गॅमा काय असतो बेटा, हा गॅमा असतो रेशियो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणखी एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा गॅमा काय असतो, स्पेसिफिक रेशियो ऑफ स्पेसिफिक असतो, रेशियो ऑफ स्पेसिफिक हीट, रेशियो ऑफ स्पेसिफिक हीट माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, सीपी अँड सीव्ही, बरोबर, स्पेसिफिक हीट at constant pressure, specific heat of a gas at constant pressure and specific heat of a gas at constant volume. कुठे मिळाले हे, KTG, kinetic theory of gases मध्ये मिळाले होते आपल्याला, बरोबर. सो गॅमा इज इक्वल टू सीपी बाय सीव्ही, हे एक लम लक्षात ठेवायचं आहे. गॅमालाच अनादर इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये सुद्धा लिहितात, ठीक आहे, याचा यूज कमी होणार इथे, बट न्यूमरिकल मध्ये याचा यूज होऊ शकतो, नीट आणि जेडब्ल्यू मध्ये खूप यूज केला जातो याला. हा जो गॅमा आहे, नॉट इट इज इक्वल टू वाय, हा वाय नाहीये बरं, वाय नाहीये तो, ठीक आहे, गॅमा आहे, ओके. सो इट इज इक्वल टू वन बाय टू एफ, हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. व्हेअर एफ इज व्हॉट, डिग्रीज ऑफ फ्रीडम, ओके, हा काय, डिग्रीज ऑफ फ्रीडम, ओके. हे डिग्रीज ऑफ फ्रीडम कशावर डिपेंड करतं बेटा, हे डिपेंड करतं तुमच्या नेचर ऑफ गॅसवर. हे डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहे एफ, हे कशावर डिपेंड करतं, एफ कशावर आहे, हा एफ डिपेंड आहे तुमच्या गॅसवर, ओके. आता हे थोडस नीट अँड जेडब्ल्यूला कनेक्ट होत आहे, त्यांनी स्टेट बोर्ड वाल्यांनी फक्त नाही घेतलं तरी चालेल, पण लक्ष द्या, ठीक आहे. एफ जो आहे बेटा, एफ आहे तुमचा डिग्रीज ऑफ फ्रीडम, हा मोनो ऍटॉमिक गॅस, माहिती ना, तीन प्रकारचे गॅस कन्सिडर केले होते, मोनो, डाय आणि पॉलो ऍटॉमिक गॅस, ठीक आहे, मोनो ऍटॉमिक गॅस, डाय ऍटॉमिक गॅस आणि पॉलो पॉली ऍटॉमिक गॅस, बरोबर. मोनो ऍटॉमिक गॅस साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम वन, ठीक आहे, डाय ऍटॉमिक गॅस साठी टू, पॉली साठी घेतो आपण, ठीक आहे. आता डाय ऍटॉमिक गॅसेस साठी सुद्धा दोन आहे, बरोबर, सॉरी, दोन केसेस आहेत त्या, ठीक आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम नाही, थांबा इथे काय, आपण हे थांबा थोडस इथे, मोनो ऍटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस आणि पॉली ऍटॉमिक गॅस. मोनो ऍटॉमिक गॅस मध्ये एक ऍटम असतो, डायटॉमिक गॅस मध्ये दोन ऍटम असतात, ठीक आहे, पॉली मध्ये दोन पेक्षा जास्त, ठीक आहे. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम मोनो ऍटॉमिक गॅस साठी हा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम आठवत असेल तर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये आठवतंय का, मोनो ऍटॉमिक गॅसेस साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे थ्री. ऑल दीज थ्री डिग्रीज ऑफ फ्रीडम आर ट्रान्सलेशनल, कशा आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम, ट्रान्सलेशनल आहे, ओके, नीट आणि जेडब्ल्यूला कनेक्ट होत आहे, ठीक आहे. टी, डायटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅसेस साठी ट्रान्सलेशनल प्लस व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, असे असतात ते पाच. पॉलीटॉमिक गॅस साठी जनरली घेतो आपण सहा, ठीक आहे. सर मग हे गॅसेस कुठले असतात, गॅसेस माहिती आहे कुठले कुठले असतात, मोनो ऍटॉमिक मध्ये हेलियम, ठीक आहे, नियॉन,
बराबर त्याच्यानंतर पाली ठीक आहे मोनो साठी काय घ्यायचं डिग्रीज ऑफ फ्रीडम ची वैल्यू 3 कारण इथे किती ओनली ट्रांसलेशनल मोशन आहे आठवत असेल तर कायनेटिक थिअरी मध्ये टेस्ट प्रॉपर दिली असेल तर बरोबर अभ्यास होतो डायटोमिक मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे 5 पॉलीएटोमिक मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम किती घेतले जाते बड़ा 6 ठीक आहे हे लक्षात ठेवायचे एफ च्या वैल्यू इतना सुद्धा तुम्ही गॅमा कॅल्क्युलेट करू शकता बरोबर आहे मोनोएटोमिक गॅस म्हटला तर 3 पुट करा इथे इथे 3 पुट केला तर तुम्हाला एक वैल्यू भेटणार बरोबर आहे तर त्या वैल्यू पण तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात पण सध्या लक्षात ठेवायची गरज नाही क्लियर पीव्ही रेस्ट टू द पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट हे चालू होतं आपलं एडियाबॅटिक प्रोसेस साठी नोट डाऊन केलं असेल सगळ्यांनी प्रीवियस ओके डन सो एडियाबॅटिक प्रोसेस साठी माहिती आहे काय आहे पीव्ही रेस्ट टू द पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट बरोबर इथपर्यंत होतो आपण एडियाबॅटिक प्रोसेस साठी वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे सो पीव्ही रेस्ट टू द पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट सो पी वन व्ही वन रेस्ट टू द पॉवर गॅमा इज इक्वल टू पी टू व्ही टू रेस्ट टू द पॉवर गॅमा बरोबर हे तर माहिती आहे ना सगळ्यांना बरोबर असं लिहू शकतो आपण आता याला दोन वेनी आपण डिराईव्ह करूया आता वेळ आहे तर दोन्ही वेनी डिराईव्ह करायचं फायनल फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे चला करताय सो फर्स्ट वेन आहो पहिल्या वेनी आपण डिराईव्ह करूया कोणता फर्स्ट वेनी डिराईव्ह करायचा आहे डन फर्स्ट वेनी डिराईव्ह करायचं ठीक आहे चला नोट डाऊन करताय सगळेजण हा आता माहिती आहे हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असेल तर डेफिनेटली वी हॅव टू कन्सिडर वन आयडियल गॅस हॅव्हिंग द एन मोल ऑफ आयडियल गॅस विच चेंजेस फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट कुठला तरी एक सिस्टम आहे ज्याची इनिशियल कंडिशन लेट सपोज प्रेशर व्हॉल्यूम इनिशियल पी वन व्ही वन टी वन आहे ठीक आहे फायनल कंडिशन आहे पी टू व्ही टू आणि टी टू दीज आर द कंडिशन इनिशियल कंडिशन अँड द फायनल कंडिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर गॅस नाव वी आर गोइंग टू अप्लाय दिस पर्टिक्युलर लॉ ठीक आहे यस वर्क डन तर आता इथे तुम्हाला माहिती आहे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला ठीक आहे वर्क डन डेरिवेशन वर्क डन चालू आहे ना एडियाबॅटिक प्रोसेस साठी सो वर्क डन व्हाट इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन येस वर्क डन इज इक्वल टू माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू काय असतं इन शॉर्ट इंटिग्रल ऑफ पीडीव्ही बरोबर पीडीव्ही माहिती आहे ना प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम क्लिअर सो नाव व्हॉट वी नो दॅट दिस इज द फर्स्ट इक्वेशन नोट इट डाऊन इट इज इक्वेशन नंबर 1 नाव ठीक आहे आता मला सांगा तुम्हाला काय माहिती आहे पी वन व्ही वन ठीक आहे पी वन व्ही वन ऑर सिम्पली इन सिम्पली ठीक आहे इन सिम्पली जर याला घ्यायचं झालं ठीक आहे पी पी व्ही रेस्ट टू द पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट कॉन्स्टंटला मी इथे कशाने डिनोट करतोय सी ने डिनोट करतोय कॉन्स्टंटला कशाने डिनोट करतोय बेटा सी ने डिनोट करतोय ठीक आहे तर मला सांगा इथे पी ची व्हॅल्यू काय होणार पी इज इक्वल टू सी बाय व्ही रेस टू दी पॉवर गॅमा होणार की नाही बरोबर पी ची एक व्हॅल्यू मिळाली तुम्हाला सायमल्टेनियसली नोट डाऊन करत चला कारण स्पेस कमी पडणार आहे आपल्याला पी इज इक्वल टू काय होणार सी बाय व्ही रेस टू दी पॉवर गॅमा क्लिअर हे झालं इक्वेशन नंबर 2 बरोबर हा पी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा तो इक्वेशन 1 आपल्याला काय मिळणार सो वी विल गेट द इक्वेशन 1 नाउ इक्वेशन 1 काय चेंज होणार पी ची व्हॅल्यू तिथे पुट करतो आहे मी बरोबर सो व्हॉट विल बी द वर्क डन वर्क डन इज इक्वल टू चला सांगा वर्क डन इज इक्वल टू काय होणार इंटिग्रेशन ऑफ पी च्या ठिकाणी काय पुट करा सी अपॉन व्ही रेस टू दी पॉवर गॅमा पुट करा ठीक आहे अरे यस ऑर नो क्लिअर आणि इकडे काय तुमचा डीव्ही बरोबर चेंज इन व्हॉल्यूम क्लिअर जस्ट नाव आता इथे याला सेपरेट कलरनी डिनोट करून टाकूया एक लाईन आपण घेऊया म्हणजे हे पार्टिशन करून टाकूया चला डन डन चला परत चालू आपलं डेरिवेशन पुढे सो वर्क डन इज इक्वल टू काय होणार मला सांगा इथं काय होणार वर्क डन इज इक्वल टू सी तर बेटा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन जमतं ना इंटिग्रेशन 12वीत आले आहेत आता इंटिग्रेशन जमायलाच पाहिजे बरोबर इंटिग्रेशन सो सी कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर सो व्ही रेस टू दी पॉवर गॅमा 1/व्ही रेस टू दी पॉवर गॅमा आहे तर त्याला आपण काय लिहू शकतो बेटा व्ही रेस टू दी पॉवर मायनस गॅमा काय लिहू शकतो व्ही रेस टू दी पॉवर मायनस गॅमा ओके इन टू डीव्ही बरोबर इन टू डीव्ही
आता हे जे इंटिग्रेशन आहे हे नंतर याला फायनाईट मध्ये कन्वर्ट करूया. इनडिफायनाईट म्हणजे आता झालेलं आहे, डिफायनाईट इंटिग्रल म्हणजे लिमिट लावूया, कारण आपला व्हॉल्यूम कसा चेंज होतो इनिशियल टू फाइन. पहिल्यांदा इंटिग्रेशन करून घेऊया. सो इंटिग्रेशन बरोबर, सो डब्ल्यू इज इक्वल टू सी, सी तर कॉन्स्टंट आहे बरोबर. आता इंटिग्रेशन ऑफ माहिती आहे ना, इंटिग्रेशनचा रूल माहिती आहे का नाही? अरे माहिती आहे की इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन असतं म्हणून. अरे माहिती आहे का नाही? अरे झालं असेल ना इंटिग्रेशन ट्वेल्थ स्टँडर्डला, झालेलं आहे बरोबर, ट्वेल्थ स्टँडर्डला झालेलं आहे. ठीक आहे, माईक ऑन करतो थांबा, स्पीकर लाऊड स्पीकर ऑन करतो. ठीक आहे, आम विजिबल टू ऑल ऑफ यू नो, हा दिसतोय. ठीक आहे, डन. नाव इन दिस केस नोट इट डाऊन, चला फास्ट. काय म्हटलं मी, इंटिग्रेशन माहिती आहे ना, इंटिग्रेशन वेगळ्या कलरने दाखवतो. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला माहिती आहे का, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू ओके एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन असतं म्हणून. माहिती आहे का नाही रे बाबा बेटा, इंटिग्रेशन इथे एक्सच्या ठिकाणी काय बेटा व्ही आहे, एनच्या ठिकाणी काय बेटा मायनस गॅमा आहे बरोबर. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आता जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल इंटिग्रेशन व्हायचं असेल, इलेव्हनचं चुकून बसला असेल तर ठीक आहे, पण मोस्ट ऑफ द इंटिग्रेशन झालेलं आहे. या लेवलला ह्या गोष्टी तर डिस्कसही करत नाही, डायरेक्ट डेरिव्हेशन घेतात बरोबर. सो नाव काय येणार बेटा इथे, चला इंटिग्रेशन ऑफ व्ही रेस टू दी पॉवर मायनस गॅमा. सो काय येणार इंटिग्रेशन, चला इंटिग्रेशन सॉल्व होत आहे त्यामुळे इंटिग्रेशन साईन परत येणार नाही. सो काय येणार व्ही रेस टू दी पॉवर बरोबर आहे एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन, म्हणजे इथं वाय प्लस म्हणजे गॅमा प्लस वन अपॉन मायनस गॅमा प्लस वन येणार खाली. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. आता तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व झालेला आहे, लिमिट लावून द्या कुठून कुठपर्यंत हा व्हॉल्यूम एक्सपांड होणार आहे. यस, कुठून कुठपर्यंत व्हॉल्यूम एक्सपांड होणार आहे, फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम बरोबर आहे. इथे आपण इनिशियल व्हॉल्यूमला काय म्हटलंय वन आणि फायनल व्हॉल्यूमला काय म्हटलं आहे टू, पूर्ण अटेन्शन द्या. ठीक आहे, पूर्ण अटेन्शन. सो इथे काय येणार वन टू टू, अरे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करणार आपण नंतर. कुठून कुठपर्यंत एक्सपांड होत आहे, कुठून कुठपर्यंत एक्सपांड होत आहे, फ्रॉम वन टू टू, फ्रॉम वन टू टू, फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. डिफायनाइट इंटिग्रल शिकलेले आहेत ना. ठीक आहे, नाउ जस्ट पुट द व्हॅल्यूज, पुट द व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू पुट करा. इथे काय येणार सी इन ब्रॅकेट बरोबर, सी इन ब्रॅकेट. बघा हा जो व्ही आहे व्हीच्या ठिकाणी येणार फक्त व्ही टू बरोबर, बाकी तर मायनस वाय प्लस वन ऍज इट इज. ठीक आहे, मायनस इथे व्हीच्या ठिकाणी. ठीक आहे, आता इथे मायनस वन हा जो गॅमा आहे तर याला मी असं लिहू शकतो वन मायनस गॅमा, याला बाहेर काढून ठेवतो. ठीक आहे, वन मायनस गॅमा याला बाहेर काढला, फक्त आतमध्ये काय राहिला व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम मध्ये आपण काय करतोय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करतोय, अप्पर लिमिट पुट केलेली आहे, लोअर लिमिट आहे व्ही वन आणि इथे येणार मायनस गॅमा प्लस वन बरोबर. ठीक आहे, झालेलं आहे. सो नाव इन दिस केस वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ सी. सी आहे माहिती तुम्हाला पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा, ही ऍज इट इज सीची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. ठीक आहे, ती व्हॅल्यू इथे पुट करा. आता यू विल गेट अनादर टर्म नाव, त्याला आता आपल्याला कम्प्लीट हे लागेल, याला थोडस इरेज करतो, हे इरेज करू या साइडच, करू इरेज. ठीक आहे, करू इरेज, इथकडलं इरेज करू. ठीक आहे, आता हे माहिती पाहिजे तुम्हाला, कुठली टर्म माहिती पाहिजे हा तर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला आता हे इथनं इथे लिहितो आहे मी. सो वर्क डन इज इक्वल टू, वर्क डन इज इक्वल टू सीच्या ठिकाणी मी पुट करतो आहे, लक्षात घ्या सीच्या ठिकाणी मी काय पुट करतोय पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा. काय पुट करतोय पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा पुट करतो आहे. ठीक आहे, आता पी तिथेच लिहितोय, फक्त हा व्ही रेस टू दी पॉवर गॅमा हा आतमध्ये लिहितो. ठीक आहे, किंवा पूर्ण सीनी काय करतोय मल्टीप्लाय करून टाकतोय, सीनी मल्टीप्लाय केला आतमधल्या प्रत्येक टर्मला, तर प्रत्येक ठिकाणी पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा येणार. अरे इथं सी आहे इथं पण सी येणार बरोबर, सीनी मल्टीप्लाय केलाय म्हणजे पी वन व्ही वन रेस टू दी पॉवर गॅमानी मल्टीप्लाय केलेला आहे. ठीक आहे, ती टर्म मी आता इथे लिहितोय बघा. सो पहिली टर्म काय येणार सीच्या ठिकाणी येणार पी वन बरोबर व्ही वन रेस टू दी पॉवर गॅमा. कुठे गेलं, व्हॉट हॅपन, येस ओके पी वन नेक्स्ट फर्स्ट अप्पर लिमिट पुट केलेली आहे. ठीक आहे, आता इथे
झालेला आहे. फक्त इथे काय पुट करतोय, इथे पी वन व्ही वन, तर इथे काय असणार, या सी वन साठी असणार तुमचा पी टू व्ही टू घेणार, आणि इकडल्यासाठी आपण काय घेणार या सी च्या ठिकाणी. बरं ठीक आहे, तुम्हाला आता कम्प्लीट सॉल्व्ह करून दाखवावं लागेल. बघा हा सी आहे, सी आतमध्ये मल्टिप्लिकेशनला टाकला, तो सी व्ही टू रेस टू दी पॉवर मायनस गॅमा प्लस वन, ओके, मायनस सी व्ही वन झालं मायनस गॅमा प्लस वन. ठीक आहे, डन, इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता मला सांगा, हा तो तुमचा वन मायनस गॅमा आहे, तो तर खाली लिहिला, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. झालंय, आता तुम्हाला माहित आहे हा पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू सी आहे, हे मी आधी तुम्हाला सांगितलेला, इकडले इरेज करतो. तुम्हाला काय सांगितलं, हे याला कशा प्रकारे लिहू शकतो आपण, पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा, इट कॅन बी रिटर्न ऍज पी वन व्ही वन रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू पी टू व्ही टू रेस टू दी पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर, असं लिहू शकतो की नाही आपण, हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता या सी च्या ठिकाणी काय पुट करतोय मी, पी टू व्ही टू पुट करतोय, सो डब्ल्यू इज इक्वल टू, चला सी च्या ठिकाणी काय पुट करतोय, आता इथे व्ही टू आहे तर इथे पुट करतोय पी टू व्ही टू. ठीक आहे, पी टू व्ही टू रेस टू दी पॉवर मायनस गॅमा प्लस वन. बरोबर, नेक्स्ट मायनस सी च्या ठिकाणी काय पुट करतोय, इथे पी वन व्ही वन पुट करतो, सो पी वन व्ही वन, इथे एक टर्म राहिली ना, एक टर्म राहिलेली आहे. ठीक आहे, खाली लिहितो, थोडस स्पेस कमी पडत आहे त्यामुळे थोडस लक्ष द्या फक्त, कॉन्सन्ट्रेशन, मी जे सायमल्टेनियसली नोट डाऊन केलं तर चालेल. सी च्या ठिकाणी काय करायचं आहे, पी टू व्ही टू पुट करा. ठीक आहे, व्ही टू रेस टू दी पॉवर मायनस गॅमा प्लस वन, पूर्ण लक्ष द्या, याला अल्टरनेट मेथड पण आहे, पण मी कम्प्लीट दोन्ही पण घेणार. ठीक आहे, पी वन व्ही वन, ओके, व्ही वन रेस टू दी पॉवर मायनस गॅमा प्लस वन. बरोबर, आणि खाली आहे वन मायनस गॅमा, वन मायनस गॅमा. ठीक आहे, हे इक्वेशन मिळालं, या साईडचं इरेज करूया कम्प्लीट, या साईडचं इरेज केलं चालेल सगळं. चला लक्ष द्या, हा आता बघा, पॉवर ऑफ इंडायसेसचा यूज करा. पॉवर ऑफ इंडायसेस, माहिती आहे सगळ्यांना, पॉवर ऑफ इंडायसेस, वी दोघांचे पॉवर जर सेम असेल तर आपण ऍडिशन करू शकतो ना, सॉरी पॉवर इन बेस सेम आहे. बघा हा व्ही टू आणि व्ही टू बेस सेम आहे, सो देअर फोर वर्क डन इज इक्वल टू, खूप बेसिक सांगावं लागतं तुम्हाला, बेस सेम आहे व्ही टू आणि व्ही टू, मायनस गॅमा प्लस वन, इथे काय बेटा प्लस वन आहे. बरोबर, अरे बेटा आता इथे पी व्ही रेस टू दी पॉवर गॅमा राहिला ना. ठीक आहे, इथे काय राहिला, पी व्ही पी वन व्ही वन रेस टू दी पॉवर गॅमा असतो ना, मग इथे पण गॅमा राहील, इथे पण तुमचा काय राहील, गॅमा. पॉवर ऑफ इंडायसेस ऍड करा, सो इथे प्लस गॅमा आहे, इथे मायनस गॅमा आहे, त्यामुळे काय होणार, कॅन्सल होणार पॉवर ऑफ इंडायसेस, म्हणजे इथे काय राहणार, फक्त बेटा पी टू व्ही टू राहणार. बरोबर, बघा वरती काय राहतं, फक्त पी टू व्ही टू राहिलेलं आहे. कळलेलं आहे का मला, सांगा हे पी टू व्ही टू कशा प्रकारे राहिलं, पी टू व्ही टू बेस सेम आहे, बेस सेम आहे, तर एक कॅल्क्युलेशन परफॉर्म करा, याला सगळं ऍडिशन मध्ये जाणार, हे सगळं ऍडिशन मध्ये गेलंय बघा. ओके, हा मायनस, हा प्लस गॅमा आणि हा मायनस गॅमा काय होणार, कॅन्सल, म्हणजे इथे राहणार काय वन. सिमिलरली इथे सुद्धा काय राहणार, प्लस गॅमा मायनस गॅमा गेट कॅन्सल, आणि इथे काय राहणार वन. याबद्दल कोणी कोणाला डाऊट आहे, पॉवर ऑफ इंडायसेस तर समजतं ना. सो इथे काय राहणार, फक्त पी टू व्ही टू मायनस, इकडे काय राहणार, फक्त पी वन व्ही वन. यू विल नॉट अलाउड टू एंटर इन द क्लासरूम इन दिस वे, यू नीड टू बी पुट युअर माइक ऑफ, ओके, बिकॉज इट इज कम्प्लीटली रेकॉर्डेड लेक्चर, इट इज अवेलेबल फॉर ऑल द स्टूडंट एस्पायरिंग टू द 12th स्टँडर्ड, अँड इट इज नॉट अ प्रॉपर बिहेवियर टू स्विच ऑन युअर माइक, इट्स मँडेटरी टू पुट युअर माइक ऑफ वेन यू आर गोइंग टू learn something. So p2 v2 minus p1 v1 is equal to काय येणार बेटा, खाली काय येणार, वन मायनस गॅमा, वन मायनस गॅमा. सो दिस इज द ऍक्च्युअल एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन केस ऑफ एन एडियाबॅटिक प्रोसेस, दिस इज द एक्सप्रेशन p2 v2 minus p1 v1 upon वन मायनस गॅमा, दिस इज द सिंगल रिप्रेझेंटेशन. यू कॅन ऑल्सो रिप्रेझेंट इन अनादर वे, याला तुम्ही अनादर वेनी पण रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत नोट डाऊन करा. चला
ओके लेक्चर रिकॉर्डेड असल्यामुळे तुम्हाला यूट्यूब मध्ये मिळून जाईल सगळ्या गोष्टी वन बाय वन सिक्वेन्सली. फक्त आता नोट डाउन करा वर्धन इज इक्वल टू किती आला, पी टू ए टू मायनस पी वन वी वन रेस्ट टू द पॉवर वन मायनस गॅमा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन केस ऑफ एन एडियाबॅटिक प्रोसेस. बघा यालाच फक्त आपण टेम्परेचरच्या टर्म्स मध्ये लिहिणार आहोत, टेम्परेचरच्या टर्म्स मध्ये लिहिणार आहोत. चला झालंय. हा चला आता तुम्हाला याला प्रेशरच्या टर्म मध्ये लिहिता, टेम्परेचर टर्म्स मध्ये लिहूया. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा आता सगळ्यांना तर माहिती आहे ना पी पी वन किंवा पी वन व्ही वन इज इक्वल टू एन. आता बघा पी वन व्ही वन जर लिहायचं असेल आपल्याला तर काय लिहू शकतो आपण याला, पी वन व्ही वन इज इक्वल टू एन आर इन टू टी वन लिहू शकतो की नाही, बरोबर. आणि पी टू व्ही टू इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, एन आर टी वन आयडियल गॅस मध्ये कधी पण आपण हे लिहू शकतो, ठीक आहे, कधी पण, ठीक आहे. आयडियल गॅस मध्ये आयडियल गॅस इक्वेशन पी वन इज इक्वल टू एन आर टी वन, पी टू व्ही टू इज इक्वल टू एन आर टी टू. पुट दिस पी वन व्ही वन अँड पी टू व्ही टू व्हॅल्यू इन द अबाव इक्वेशन. चला पी वन व्ही वन ची व्हॅल्यू पुट करा आणि पी टू व्ही टू ची व्हॅल्यू पुट करा, काय मिळेल तुम्हाला, इकडले इरेज करू, ठीक आहे. चला इरेज करतो, हा पोर्शन झालेला आहे. चला पुट करा ना व्हॅल्यू, काय मिळेल मला सांगा. पी वन व्ही वन आणि पी टू व्ही टू च्या व्हॅल्यू पुट करा इन अबाव इक्वेशन. अबाव इक्वेशन कुठला आहे, वर्चर्ड वर्क डन चे एक्सप्रेशन. चला हा वर्क डन इज इक्वल टू वर्क डन इट इज इक्वल टू बेटा पी टू व्ही टू, पी टू व्ही टू च्या ठिकाणी काय येणार, एन आर टी टू, बरोबर, एन आर टी टू येणार, बरोबर. मायनस पी वन व्ही वन च्या ठिकाणी काय येणार, एन आर टी वन येणार, बरोबर. डिवायडेड बाय वन मायनस काय येणार बेटा, गॅमा. काय कॉमन आहे बेटा मला सांगा, काय कॉमन आहे कॉमेंट्स मध्ये सगळं तुम्ही तिथे ते रिकॉल करा, काय कॉमन आहे, एन आणि आर काय बेटा कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये राहणार काय बेटा, टी टू मायनस टी वन, ओके, अपॉन वन मायनस गॅमा. सो दिस इज ऑल्सो द अनादर एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन केस ऑफ एन एडियाबॅटिक प्रोसेस. इन दिस वे ऑल्सो यू कॅन कॅल्क्युलेट द वर्क डन. यावेळी सुद्धा तुम्ही वर्क डन काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता, वर्क डन कॅल्क्युलेट करू शकता फॉर अ एडियाबॅटिक प्रोसेस. कम्प्लीट प्रोसेस कशासाठी चालू, एडियाबॅटिक प्रोसेस, व्हेरी स्लो प्रोसेस, सॉरी व्हेरी फास्ट, व्हेरी व्हेरी फास्ट एडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल जर बद्दल विचारलं तर व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस आयसोथर्मल, ठीक आहे. सो येणार टी टू मायनस टी वन, दोन्ही पण फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे, क्लिअर, लक्षात राहील का, दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. सो येणार टी टू मायनस टी वन, यालाच काय लिहिता येईल मला सांगा, याला डेल्टा डी लिहिता येते ना, एन आर डेल्टा टी अपॉन वन मायनस गॅमा. डेल्टा टी माहिती ना, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर, बरोबर, चेंज इन टेम्परेचर, क्लिअर, ओके, क्लिअर आहे. करू इरेज, चला करू इरेज. सो दिस इज बे, याला अनादर बेनी कशा प्रकारे प्रूव्ह होऊ शकतो, फॉर्मला पाठ पाहिजे, ओके, फॉर्मले पाठ पाहिजे येतो, ठीक आहे. वर्क डन इज इक्वल टू एन आर, ठीक आहे, टी टू मायनस टी वन ला काय लिहायचं, डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर डिवायडेड बाय वन मायनस गॅमा. दिस इज ऑल्सो वन अदर रिप्रेझेंटेशन, ओके. सो दोन्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, चालेल. सो अशा प्रकारे एक्सप्रेशन तुम्हाला मिळतं, अशा प्रकारे एक्सप्रेशन मिळतं. डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. वर्क डन इन केस ऑफ एन एडियाबॅटिक प्रोसेस इज इक्वल टू एन आर डेल्टा टी अपॉन वन मायनस गॅमा, बरोबर, क्लिअर, लक्षात राहील. सो दिस इज द कम्प्लीट एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन एडियाबॅटिक प्रोसेस. तर यावर तुम्हाला न्यूमरिकल्स वगैरे विचारले जातात, किंवा सिंपल पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन डिवायडेड बाय वन मायनस गॅमा. सो प्रिपेअर इट, याला व्यवस्थित प्रिपेअर करा सगळ्यांनी, ओके, सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि यावरचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात स्टेट बोर्ड मध्ये. सो अशा प्रकारे इथे आपलं डेरिव्हेशन संपलेलं आहे. वन्स अगेन आय विल रिवाइज थ्रू द नोट्स, नोट्स मध्ये दिलेलं आहे बघा, नोट्स मधनं पण बघून घेऊया, नोट्स मध्ये दिलेलं आहे, राईट हँड कॉर्नरला इकडे बसून तुम्ही नोट्स मध्ये बघा, नोट्स मध्ये दिसतंय, नोट्स इथे बघा, एक्सप्रेशन डिराइव द एक्सप्रेशन फॉर द वर्क डन. आता जे काही सांगितलेलं आहे ते हेच आहे, डेल्टा इज इक्वल टू एनसीव्ही डेल्टा टी, वर्क डन इज इक्वल टू फायनल मायनस पी डेल्टा वी, ओके, सेम प्रोसेस आपण इथे फॉलो केलेली आहे, फक्त इथे आपले व्हेरिएबल्स थोडेसे चेंज होते. त्यांनी इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम घेतलाय आपण, वन आणि टू घेतला, इनिशियलला वन म्हटलंय, फायनलला टू म्हटलंय, सी अपॉन वन, इथे सी घेतलाय आपण, पण सीच घेतलेला आहे कॉन्स्टंट, बरोबर. तर सेम वेनी इथे डेरिव्हेशन घेतलं, वर्क डन मिळाला, वर्क डन इज इक्वल टू एन आर टी टू मायनस टी वन वन अपॉन गॅमा, किंवा वर्क डन इज इक्वल टू पी वन व्ही वन मायनस पी टू व्ही टू डिवाइडेड बाय वन मायनस गॅमा. सो दिस इज द वर्क डन इन केस ऑफ एन एडियाबॅटिक प्रोसेस. डू इट प्रॉपरली अँड लर्न दिस टू टॉपिक,
first the basics of the adiabatic process, then graph, and next work done. Okay, do it properly. So I will stop here. So thank you very much for this session. Now let us derive one more relation for the work done in case of an adiabatic process. Work done in case of an adiabatic process, let us continue. So this is an optional method that you can use it for calculating or for deriving the expression for the work done in case of adiabatic process. So adiabatic process madhe tumhala in general first expression tar milalela tes expression another way ni pan find out karta yeto, pan tyasathi tumhala kay basic concept mahiti pahije. Kay mahiti pahije tumhala barabar? What do you know that mahiti sagyanna change in internal energy according to kinetic theory of gases. He lakshat astevayche change in internal energy, it is given by ncv delta t. He lakshat tevayche ahe where delta t is what? Change in temperature, mhanje final temperature minus initial temperature. Clear? Ncv delta t. You can also write down delta u in terms of ncv barabar t2 minus t1 final minus initial temperature barabar final minus initial टेम्परेचर. नाउ आता इथे मला सांगा तुम्हाला सीव्ही काय माहिती आहे बरोबर? सीव्ही सीव्ही बद्दल काय माहिती आहे बघा. ठीक आहे, सीपी आणि सीव्ही एडियाबॅटिक प्रोसेस साठी बघतो आहे. सो दिस इज लेट सपोज दिस इज द इक्वेशन नंबर 1. नाउ व्हाट यू नो अबाउट द सीव्ही सीपी एंड सीव्ही सीपी आणि सीव्ही बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ओके, व्हाट वी नो दैट डब्ल्यूकेटी काय माहिती आहे आपल्याला बरोबर? सीपी बाय सीव्ही इज इक्वल टू व्हाट? गॅमा बरोबर. Gamma Cp by Cv is equal to what? Gamma. Barabar. Now yeah, Cv by J aplela. Kya by J? Cv. The Cv sati ek relation tayar karun ghiya. Barabar. Ya vitrikta anki ek expression mahiti hai tumhala. He note down kele sagyanni. Chala. Barabar. He tar mahiti hai sagyanna. At the same time, you also know that Mayer's relation. Mayer's relation Cp minus Cv is equal to what? R. Cp minus Cv is equal to R. Now just put the value of cp in terms of cv. cp ची value इतना जर put केली तर तुम्हाला इथे काय भेटणार? cp is equal to gamma into cv बरोबर. ही value मिळणार. ही value cp ची तुम्ही या equation मध्ये put करा. so cp is equal to what? gamma into cv, specific heat of a gas in at constant volume. okay, Mayer's relation माहिती आहे ना. and then cv okay is equal to R. Now what you will get from this equation? Cv get common, specific heat of a gas at constant volume. Cv in bracket kay milnar tumhala? Gamma minus 1 is equal to what? R is equal to R barabar. Therefore Cv is equal to kay bhetnar tumhala? R upon gamma minus 1 barabar. This is another way. ठीक है, चला इतपन झालं. ही सीव्ही ची व्हॅल्यू फक्त या ठिकाणी पुट करायची. ही जी काही सीव्ही ची व्हॅल्यू इथे तुम्हाला मिळालेली आहे, पुट दिस व्हॅल्यू ऑफ सीव्ही इनटू द इक्वेशन नंबर 1 इनटू द इक्वेशन नंबर 1. नाउ वी विल पुट दिस व्हॅल्यू इनटू द इक्वेशन नंबर 1. हे इरेज करूया. चला इरेज केलंय. ठीक आहे, चला पुट करायची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू पुट करणार? सीव्ही ची व्हॅल्यू पुट करायची. डन. चला काय भेटणार? चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, तेच असतं तुमचं निगेटिव्ह ऑफ वर्क डन. तेच काय असतं तुमचं निगेटिव्ह ऑफ वर्क डन. सो इथे आपण जनरली कॅल्क्युलेट करतोय चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे, तर पुट करा तिथे डेल्टा यू इज इक्वल टू प्रॉपर एंटिटी. ठीक आहे, बघूया एन सी व्ही काय येणार बघूया ना. एन सी व्ही च्या ठिकाणी पुट करा आर अपॉन आर खूप मोठा आला. ठीक आहे, आर आर अपॉन आर अपॉन काय बेटा? गॅमा मायनस 1. गॅमा मायनस 1 ठीक आहे. इन ब्रॅकेट इकडे काय आहे? डेल्टा टी काय आहे? टी2 मायनस टी1 बरोबर. टी2 मायनस टी1 क्लियर झालंय. सो नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द वर्क डन बरोबर. वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. वर्क डन म्हणजे काय असतं? निगेटिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू. करू इरेज, बाकीचं करू इरेज इथपर्यंत. चला ओपन झालंय सगळ्यांचं. चला इरेज. So now negative of work done, just calculate this. Done. Okay. Now work done. Vegya color madhe lihya. Chala work done. So work done kay asto maite na? Work done is equal to minus delta u. Barabar.
सो डेल्टा यू जे आहे त्याला माइनस पुट केला, माइनस आणि इकडे बघा माइनस पुट केले इथे माइनस, सो माइनस बघा माइनस पुट केला, माइनस काय होणार डिनॉमिनेटरला पण देऊ शकता न्यूमिनेटरला पण देऊ शकता, हा माइनस जर आपण डिनॉमिनेटरला दिला पण इथे पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे एन आर अपॉन गॅमा माइनस वन, गॅमा माइनस वन इन ब्रॅकेट याला काय झालं चेक या टी टू माइनस टी टू माइनस टी वन बराबर टी टू माइनस टी वन, सो नाव हियर माइनस बघा इथे जर माइनसला इकडे लिहिले बरोबर माइनसनी मल्टीप्लाय केला तर काय होणार सांगा मला, एन आर खाली माइनसनी मल्टीप्लाय करून देतोय तर माइनस गॅमा येणार आणि इथे प्लस वन येणार, देअरफोर त्याला आपण काय लिहितो वन माइनस गॅमा लिहू शकतो की नाही, ठीक आहे वन माइनस गॅमा इन ब्रॅकेट टी टू माइनस टी वन, माइनसनी मल्टीप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल हे टर्म भेटेल, सो दिस इज द ऍक्च्युअल एक्सप्रेशन, दिस इज द ऍक्च्युअल एक्सप्रेशन, सो फॉर दी वर्क डन, सो दोन्ही पण यूज करू शकता यावेळी पण कॅल्क्युलेट करू शकता त्यावेळी, बट हे मोस्ट कॉमन नाही आहे, जे एक्सप्रेशन आधी दिलं आहे तेच मोस्ट कॉमन यूज केला जातो, फॉर्म्युला सेम मिळणार कोणी वेळी फॉर्म्युला सेम मिळणार, फक्त इथे तिथे काय येणार पी टू बाय पी वन बरोबर, तिकडे काय येणार पी टू बाय पी वन मायनस पी पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन डिवाइडेड बाय वन मायनस गॅमा, सो दिस इज रिलेटेड टू दिस, ओके डन.